हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर मित्रांनो, झालं का सर्वांचं जेवण? तर आपलं काय जेवण झालं नाही? आज राजूबाऊला उपास धरावा लागतोय. काय काय माहिती मित्रांनो, कारण की आपल्या पिंकीची तब्येत मित्रांनो बरी नाही. पिंका ताई तुमची आजारी आहे आणि मला बी कणकणी आल्यासारखी झाली मित्रांनो, कारण की काल गाडीचा प्रवास झाला ना, त्याच्यामुळं कणकणे आल्यासारखे झाले. तर मग काही बाजा आहो दादानं आणली होते घरात, त्याला झोपायला त्याच्यावर बसलोय. आणि त्याच्यावर काय होतंय बसलं की असं ते अडकून बसल्यावरच होत आहे मित्रांनो. तर आपले आई पण गेलेले आहे कामाला. आणि मित्रांनो, काल काय झालं, पूनम ताईला गेल तो सोडवायला. सोडवाय गेल्यानंतर निम्यापर्यंत तिला सोडवाय गेलो म्हणून मित्रांनो ती घरी पोचली, नाहीतर मग कवा दाजी आला असतं, कवा घरी गेली असती. आणि काय झालं, त्यात गाडीचा दाजीचा प्रॉब्लेम झाला, त्या गाडीचा गेला पलक. आणि त्या गाडीत मित्रांनो असा विषय झाला की त्या गाडीत जर पलक पाना असता, म्हणजे मग तुमच्या राजभावनं ह्या गाडीवर जाऊन पलक आणलेला असता आणि जोडला असता. पर त्या गाडीत मित्रांनो पलक बी नव्हता आणि तुमच्या राजभावच्या गाडीत बी पलक पाना नव्हता, असा विषय झाला मित्रांनो. आणि कसं आहे, तुमच्या राजभावच्या गाडीला असताना इथं दोन पलक, त्याच्यामुळं काही एक जरी गेला पलक तरी एकावर चालू शकते. आपल्याला जिथवर जायचंय तिथवर आपण जाऊ शकतो मित्रांनो. पण तसं डिलेक्स ज्या गाडी आहे का नाही, त्या डिलेक्सला एकच मित्रांनो पलक आहे, कारण की ती गाडी जुन्यातली आहे ना, त्याच्यामुळं. नाहीतर आता कसं आहे, आता सेन्सर गाडी आहे त्या ना, त्याच्यामुळं तिला एकच पलक आहे मित्रांनो. त्यामुळं त्या गाडीचं काही पलक बदलल्याशिवाय गाडी चालू झाली नाही, कारण की करंटही समजा हाणत होता मित्र. काल चेक करत होतो पण गाडी करंटही समधे मारत होती, कारण की ती पलक खाई ती शॉर्ट झालता. आणि काय म्हणायचं, गाडीला बी 5-7 वर्ष झाल्यानंतर मित्रांनो तिचा पलक मग जाणारच की हो. 5-7 वर्ष गाडीचं ते म्हणजे पलक बदललेला नव्हता म्हणलं, पलक गेला होता मित्रांनो. तरी मग पूनम ताईनं मला म्हणजे मी तर म्हणत होतो येऊन दे दाजी मग जा, पर ती म्हणली नाही नाही तू चल सोडायला मला. मग तुम्हाला सांगतो येऊ गे ताईला ही निमगाव मधनं काय हो काय 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 आहे काय काय तर काय तर मित्रांनो काय झालं, मग येऊ गेत ताईलाही. काल आपण तिथनं निमगाव मधनच आपली फाटाफूट झाली तिने बहीण भावंडाची मित्रांनो. पूनम ताईला सोडाय मी गेलो, येऊ गेत ताईन दाजी गेलं. आणि तिथं मध्ये म्हणजे निम्यात मी गेलो सोडवायला, तिकडून आलं दाजी. मग दाजी आल्यानंतर मग ती त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केला. चालत गेलो तिथनं 2 किलोमीटर दाजी, तिकडून आलं 2 किलोमीटर चालत मित्रांनो. आणि आम्ही परत त्याला 1-2 किलोमीटर गेलो चालत, पाय ना पाय दुखायला लागलं इतकं लांब चालत गेलो मित्रांनो. कारण की दिसताना पाठी दिसली जवळ ती पेट्रोल पंपाची, पण लय लांब होतं. मग गेल्यावर मित्रांनो तिथं परत पहिल्या गॅरेजला गेलो, पहिल्या गॅरेजला काय तिथं मिस्त्रीच नव्हतं. मग दुसऱ्या गॅरेजला गेलो, मग तिथं गेल्यानंतर मित्रांनो पलक चेंज केला आणि मग गाडी तुमच्या पूनम ताईची झाली. मग दाजीन दोघं तिथवर आम्ही गेलो, तिथं एक हॉस्टेल होतं कुठलं तरी मित्रांनो, म्हणजे शाळा होती तिथंच थांबवली होती गाडी म्या. तिथं पूनम ताईला आपल्या गाडी पशी बसवली आणि आम्ही दोघं जण येऊन ती पलक टाकून नेली मित्रांनो गाडी. गाडी चालू झाल्यानंतर मग गेलो आणि तिथनं पुढं म्हणलं जावा मग तुम्ही आता. आता मी पण जातो. आणि मित्रांनो काय झालं, तिथनं परत त्याला येऊन आपल्या शेरडांना बी काय खायला नव्हतं आणि तुमची पिंका ताई आजारी. मग तिथनं येता येताच परत आमच्या इथं रानात गेल्यानंतर तिथनं मग गेलो पाला मोडला. पाला मोडून तुम्हाला सांगतो पाला घेतला आणि पाला घेऊन तसंच परत घरी परतलो मित्रांनो. मग संध्याकाळ 6 वाजले तुमच्या राजूबाऊला घरी यायला. आणि 6 वाजता मित्रांनो घरी आलो. आणि घरी आल्यानंतर परत त्याला तुमची पिंका ताई अंगावर कांबरून घेऊन पडलेली आणि मायरू तिकडं बाहेर खेळायला गेलती. मग परत त्याला मग आल्यानंतर मग ह्या पिंका ताईला तुमच्या उठावली, परत तिला दवाखान्यात नेली राहती मित्रांनो. आणि दवाखान्यात नेल्यानंतर परत तिथं इंजेक्शन हे मारलं तिला आणि मग घरी आलो मित्रांनो. मग तसं मला तुम्हाला सांगतो 8 वाजले, 8-8:30 झाला टायमिंग घरी, म्हणजे आलो नुसता हातपाय धुतलं गेलं की तसं दवाखान्यात गेलो. आता वाटतंय का घरी तरी माणूस आजारी तसंच पडून द्यावा. मग आपली पूनम ताईन योगिता ताई बी काय म्हणली,
जामन ले दवाखान्यात पिंकीला घेऊन, पिंकीला काय बरं नाही, मग गेलो मित्रांनो घेऊन, आणि घेऊन गेल्यानंतर मग दवाखान्यात ना आलो, तरी पण अजून ते अंगाव घेऊनच पडले, बरं वाटतंय का नाही का अजून एकदा न्यावं लागतंय बघू आता गोळ्यावर काय फरक पडतोय का नाही. काल तर मला थोडी थोडं वाटतंय बरं, पण अजून हातुरुना खाय म्हणल्यावर अजून बघू काय होतंय काय नाही ते. आवी दादा पण आज कामाला नाही गेला, आवी दादा बी घरीच खाया एकच गडी लागतोय म्हणले होय कामाला. तिथे एकच काम आहे मग काही कामाचा अवघड असते असले कामाचा अवघड असत जसे मिस्त्री तसंच लेबर असतो मित्रांनो. गवड्याने बेघर असतो काही बघ एक गवंडी नी एक बेगारे गेटा उचलायचा मार उचलायचा चोपण आहे मित्रांनो. ते बी काम त्याला बी लय त्रासाचं आहे. आणि वर जर फ्लॅट वर काम असलं तर मित्रांनो मग तर लय हे होत आहे बघा. वाहतूक बंद केली तेव्हा मग काय दुसऱ्या मजल्यावर माल न्यायचं म्हणल्यावर एवढं सोपं नाही मित्रांनो. सिमेंटाची पोती वाळू व्हायचं म्हणजे वाळूचं वजन म्हणजे मित्रांनो शिश्यावानीच जास्त शिश्यासारखं वजन असतं मित्रांनो. आता एक ती डस्ट निघली म्हणून डस्टचं बी वजन असतं पण वाळू एवढं नसतं मित्रांनो. पण अगोदर वाळू होती का नाही काय वाळू तर जड लागायची आम्ही तर पोत्यात भरून तुम्हाला सांगतो न्यायचो कामच नव्हती. आता निघली ही डाळिंब छटणी पिरू छटणी त्यामुळे काम आता म्हणजे जी ती ज्या त्या धंद्याला ही झालं. आता आम्ही पण छटण्यात होतो मग परत त्याला हे गवंडी धंद्यातच होतो परत छटण्यात गेलो मित्रांनो. तर आपले जे भाऊ बहीण काय काय म्हणत असते रे की बाबा लग्न झाल्यावर कोण कोणाचं असतं अशी माणसाचे मन बी असते मित्रांनो. पण तसं काय नाही होणार लग्न झाल्यावर काय अशी नाते तुटत नाहीत मित्रांनो. आणि तसं आपण वागायचं बी नाही वा नाते तुटण्यास जोगे मित्रांनो. तर आम्ही जरी एका पकाने उन्ही असलो तरी तुम्हाला सांगतो आपल्या भावासाठी जेवढं होता होईल एवढं करणार मित्रांनो. आता आपलं शेवटचं शेंडफळ राहिलेलं आहे आवी दादा. तर आपली पूनम ताय योगिता ताय समधी आम्ही जटून जुंबूनच मित्रांनो करणार आहे आवी दादाचं. आता जवळच आलंय म्हणल्यानंतर आता समद जितले तिथं आम्हालाच करावं लागणार आहे मित्रांनो. कारण की आता टाइम थोडाच राहिलेला आहे मित्रांनो. तर लग्न झाल्यावर मित्रांनो अशी बहीण भावंडांची जरी लग्न झाली तरी काय विसरत नाही बरं का मित्रांनो. कोण कोणाचं नसतं असं नसतं मित्रांनो. तर आता आता आवी दादाचा आम्हीच पार पाडणार आहे. आता आमची तिघांची त्या दिवशी बैठक पण झालेली आहे मित्रांनो. आम्ही बैठकीत बसवून म्हणजे जत्राला आल्यानंतर तिघांचा आम्ही एक विचार करून मित्रांनो सुरू केलेला आहे आता. तर त्यामुळं काय सुद्धा टेन्शन नाही मित्रांनो. आपली भाऊ बहीण म्हणत असतेला आवे दादाला बघते ते का नाही तिघजण. तर तसं नाही मित्रांनो आम्ही बघणारच. आपल्याला कुठलंही लग्न करायचं ते आपल्या आवे दादाचं तेवढं घ्यायचं उलगडून झाला विषय संपला मित्रांनो. ज्या ज्या त्याच्या प्रपंचाला जे ती गुतलं का नाही मग काय सुद्धा अडचण नाही मित्रांनो. परत आवी दादानं बी म्हणाय ना ग की माझं कोण बघाना भाऊ बघाना परत आपल्या बहिणी बघाना असं हो नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपण समध्यांनी सहभाग घालून त्यात बघणार आहे आपल्या आवी दादाचं. एक 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 वाटून घेतलं का नाही मित्रांनो समध्यांनी. मग आवी दादाचं व्हायला काय लागतंय हो हा समद ओके मध्येच करून टाकायचं कार्यक्रम. आता दिवस राहिलं थोडं बघोस्तवर जात्याला मित्रांनो. आपल्या आवी दादाचं लग्नाची तारीख पण तुम्हाला माहितीच आहे की किती येईल किती नाही ती. आपल्या भाऊ बहिणीला सर्वांनाच माहीत आहे. सर्व यूट्यूब फॅमिलीनं आपल्या जवळपासचे जेवढे ज आहे तेवढे या मित्रांनो आपल्या आवी दादाला आशीर्वाद देण्याकरता. असा सुखाचा समृद्धीचा प्रपंच करावा त्याने म्हणून. तर बघणार आहे मित्रांनो झाला आमच्या तिघी बहीण भावंडाचा विचार झालेला आहे. तर मित्रांनो अशी आम्ही कधीच फुट पडून देणार नाही की आमच्यात
की आमच्या वडिलाच्या माघार तर आम्ही अजून फूट पडून दिलीच नाही मित्रांनो, तर अजून पण फूट पडणार नाही मित्रांनो, ही की तशीच राहणार आमची। तर चला मग मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तवर काळजी, बाय बाय।